कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. अमृतराव देशमुख, गाव आंबोडा, यवतमाळ, महाराष्ट्र. राज्य पारितोषिक विजेते शेतकरी 50 क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन घेणारे आणि कापसामध्ये काय आहे तर त्यांनी नाही केलं आहे, शेतीमध्ये काय आहे तर त्यांनी नाही केलं आहे, पण त्याचा लाभ लहानच्या लहान शेतकऱ्याला कसा मिळावा म्हणून या वेबिनार मालिकेमध्ये आम्ही त्यांना बोलवतो. अमृतावजी या आता शेतामध्ये जे अडचणी चालू आहे, शेतामध्ये जे संधी आहे ते तुम्ही आम्हाला दाखवा, अडचणीचा उपाय आम्हाला द्या आणि शेतकऱ्यांना कुठे नुकसान तर नाही झालं पाहिजे पण त्याचा फायदा कसा झाला पाहिजे आणि एफपीओ त्याचा निमित्त कसं बनला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. तर अमृतावजी खूप खूप स्वागत आहे आपलं. जी आता आता आपला संगती कृषी पुत्र महा एफपीओ आहे आणि थोडे प्रश्न जे आले आहेत ते आपण नंतर घेऊ. यांचा आपण एक फोटो स्लाइड दाखवू शकतो का, काय आहे त्यांच्या शेतामध्ये स्थिती सध्या? हा ही स्थिती आहे सध्या शेतांमध्ये. याला थोडा एनलार्ज जर करता आला फोटोला. हा अमृतराव जी, हॅलो. सेट होत आहेत अमृतराव जी. मग आता शेतकरी आणि टेक्नॉलॉजी दोघे आपल्याला उपलब्ध आहे या वेबिनार मालिकेत आणि त्याचा उपयोग आपण भरपूर केला पाहिजे. आपण पण शेतकरी बांधवांनो घरी बसून सर्व काय बघू शकाल जर आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर, आणि ते आपण करणं गरजेचं आहे. आम्हाला पण खूप मन आहे तुमचा संगती काम करायला, तुमच्याकडे यायला, तुमच्या शेतामध्ये आम्ही येऊ इच्छितो, पण सध्या ते कोरोना काळमुळे संभव नाही. म्हणून आम्ही एक एक शेतकऱ्याला फोन करतो, तुमच्या शेताचे फोटो व्हिडिओ पाठवा, त्याच्यावर आम्ही आमचा गाईडलाईन तुम्हाला देतो काय काय केलं पाहिजे, कमी खर्चात कसं त्याचा उपाय केला पाहिजे, उत्पन्नामध्ये कुठेही आपल्याला नुकसान झालं नाही पाहिजे आणि गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे. अमृतरावजी बघताय ते फोटो? हा बघायलो, पण याच्या अजून थोडस आवाज नाही आला सुरुवातीला. हा हा, बस हे कृषी पुत्र महा एफपीओ आहे, बोकरदन जिल्हा जालना आहे आणि यांच्या शेताचा कालचा फोटो आहे. हा आमचा शेतकरी आहे समाधान पाबले यांनी हा फोटो पाठवला आहे, तर जरा फोटो बघून सांगा हे काय परिस्थिती आहे आणि याला उपाय काय आहे. नमस्कार मनीष भाऊ. जय नमस्कार. आता बऱ्याच दिवसापासून आपले बरेचसे कार्यक्रम झाले आणि नवीन कार्यक्रम आज मला वाटते पहिलीच वेळ, पहिलाच दिवस आहे. हो हो, हे वेबिनार 2 ची पहिली मालिका आहे. आपल्या शेतकऱ्याकडून अभिनंदन तुम्हाला पहिलं. खूप आभार. आणि खूप मोलाचे मार्गदर्शन द्याल तुम्ही आणि खूप मोठं काम पण आहे. आता हे आवडस जे फोटो पाहतो आपण की हे पानं करपून चाललो आपण, त्याला आपण करपा रोग असं म्हणतो. करपा रोग. हा हा, तर हे कसं आहे की 2-3 गोष्टीमुळे होते का हा रोग. एक काय होते की सतत पाऊस जर चालत असला आणि जास्तीत जास्त जर त्या प्लॉट मध्ये वापसा होत नसेल आणि वलला वलच असेल तर त्यावेळेस हा प्रकार होऊ शकते. आणि एखाद्या वेळेस आपल्या प्लॉट मध्ये खूप मोठी दाटण झाली, आपले लावगड जर 4-3 असेल, 3x1 असेल आणि घनदाट लावगड असेल, त्याच्यात ते सूर्यप्रकाश हे बुडापर्यंत जे बुडापर्यंत पडत राहा पाहिजे, त्याच्यामुळे काय होईल ते पोटेशन करण्याची क्रिया खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अशी पानं वगैरे लाल पडत नाही, तर दाटला तरी असे हे पानं पडू शकतात. एक आणि याच्या करता एक आसाटा, नंतर पांढऱ्या मासीसाठी आशिटामाप्राइट आणि असे जर पानं होत असेल तर M45 हे औषध घ्यायचे आणि पांढरी माशी असेल तर आशिटामाप्राइट पण घ्यायचं सोबत. आणि ह्या रोगावर हे औषध जर M45 टाकलं तर हा रोग येणार नाही.
दुसरी गोष्ट जास्त पाऊस जर चालला नंतर सतत 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 त्याच्यात जर वल हटतच नसेल, वापसा कंडिशन नसेल, ते जसं जसं दाटोळ झालेला कापसामध्ये असते त्याच्यावर काय असते की असे बारीक बारीक तपकिरी कलरचे बारीक बारीक असे डाग 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 पडते तर, आणि असं जर झालं समजा तर त्याच्यासाठी ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिन या दोन औषध खूपच महत्वाचे आहेत. त्याच्यातून 15-7 तरी एकदा तरी त्या ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिनची फवारणी व्हायच पाहिजे शेतकरी. कारण कसं आहे की यावेळेस बोंड सड होत आहे आणि बोंड सडच्या अगोदर नंतर मग गोंडाळी येते, आणि ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिनची जर फवारणी जर सातत्य आपण जर चालू ठेवली बाकी औषधासोबत तर ते बोंड सडणार नाही आणि ते डॅश डॅश पडणार, ते पानात ते पडणार नाही. एकदा जर जास्त जर दाटवळा झाला ते डॅश डॅश या तपकिरी कलरचे बारीक बारीक जर डाग पडत असेल तर पूर्णतः पातळ पडून जाते आणि पानही गळून जाते तर, आणि हा रोग खूपच खराब आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ते डाग डाग तपकिरी पडले तर ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिन घ्या. दुसरी गोष्ट एखादा अति दाट झाल्यामुळे काय होते की केव्हा केव्हा पानावर त्याला असे पांढरे पांढरे डाग पडतात, आपण त्याला ते असे डाग 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 पडतात त्याला आपण बुरशीजन्य रोग म्हणतो ना आपण त्याला. आणि ते जर झालं तर ते त्याच्यासाठी कोसाइवेट सल्फर येते आणि 75% WDG जर ते पण पाहू शकतो. किंवा जर लाल जरी पाने पडत असले कापसाचे वरून तांबूस तांबूस ज्यावेळेस सोळाली असते तर, आणि त्यावेळेस आपण त्याला ते जर कोसाइवेट सल्फर WDG तर आहे ना खूप स्वस्त आहे, 140 रुपये 130 रुपये किलो आहे. आणि इतर औषधासोबत याची जर फवारणी केली तर निश्चितच प्लॉट खराब होणार नाही असं ना. बरोबर आहे, तर हे तर लगेच केलं पाहिजे कारण की आता जर नाही केलं आणि नुकसान वाढला तर ते तर चालणार नाही. कारण की पाऊस अजून बंद झालेला नाही आहे, पाऊस अजून पण पडत आहे आणि आज पण खूप क्षेत्रामध्ये पाऊस आहे, तर हे करून घेतलं पाहिजे. आपल्याला याच्यामध्ये काय पण संशय असेल समाधान भाऊ पाबले ज्यांनी हा फोटो पाठवला आहे तर तुम्ही लगेच आमचा कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही तुम्हाला लिहून पाठवू की काय काय केलं पाहिजे याच्यासाठी. आणि तुम्ही लक्षाने ऐकला असेल अशी आमची अपेक्षा आहे. अमृता दुसरे प्रश्न जी बोला. हा याच्या मागून आतून पानाच्या अंदरून जर एखादा पांढरा थर जर असेल आपल्याला बुरशीचा त्याच्या वरून तर पान खूप चांगलं दिसते पण आतून बुरशी येते आणि बुरशी आली तरी पानं गळून जाते तर त्यासाठी आपल्याला साप पावडर असते, साप पावडर पण घेऊ शकतो. अच्छा बरोबर, तर ते पानाचा पण फोटो मी तुम्हाला औषध घ्याल. बरोबर आहे, पाना खाली पण तुमचा जर स्पॉट्स असेल आणि त्याच्याने पण काय बुरशी येऊ शकते तर त्याचा पण उपाय तुम्ही लगेच केला पाहिजे, नाहीतर हे पान असंच होणार जसे या सर्कलमध्ये दिसत आहे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता विलासजी चव्हाण जालनासेच आहे, त्यांनी कॉटन गुरु महाएपीओ फेडरेशनमध्ये सभासद त्यांना व्हायचं आहे आणि धन सावित्रीमधून अजून 100 शेतकऱ्यांना ते घेऊन येणार आहेत असं सांगितलं, तर खूप खूप आभार. काय काय मेंबरशिपचे फायदे आहेत ते आम्ही सांगूच तुम्हाला नंतर. आता त्यांनी एक प्रश्न केला आहे की 50% बोन सड झाली आहे अमृतरावजी जालनामध्ये, तर काय आहे आणि उपाय काय करायचा? हा तर बोंड सडीसाठी सर्वात जर उपाय असेल तर ते आपण बेस्ट पर्याय म्हणजे आपलं जे आपण ज्यावेळेस एवढे काय कार्यक्रम केले 2 वर्षापासून आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपण खूप वारंवार विनंती करून सांगतो की आता या पॅटर्न मध्येच फक्त आता जळगाव जालना आणि 8 राज्यातून काही काही शेतकरी ते फोन येत आहेत की आपल्या अमृत पॅटर्न मध्ये काय एवढा काय कापूस चांगला आहे, समजा याच्यात रोग नाही तर आणि बोंड खूपच चांगले झालेले आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं पडले की या पॅटर्न शिवाय पर्याय नाही. आता आपण एखादी निवडणूक होते आणि मतमोजणीचे चालू असते की नाही आणि नंतर एखादी पार्टीचे खूप आशिटा पुढे असते तर असं या पद्धतीचं जे आपलं अमृत पॅटर्न आहे ते खूप पुढे चाललेलं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सूर्यप्रकाश मोकळी हवा भरपूर भेटते त्याच्यामध्ये. आणि जर आता या पेट मध्ये पाणी ज्यावेळेस येते तर लगेच ब्ल्यू कॉपर एखादा पाऊस झाला किंवा एखादा जर धुई वगैरे पडली तर त्यावेळेस लगेच ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्रो इतर औषधासोबत ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्रोसायकिन घ्यायचं, एखाद्यावर साप घ्यायचं, एखाद्या वेळेस कोसाइड सल्फर पण घेऊ शकतो आपण. तर याच्या जर बुरशीनाशकाच्या जर फवारण्या केल्या तर बोंड अजिबात सडणार नाही. आता आपल्या शेतात रोजचे 200 लोक येत आहेत शेतावर
आणि एकही आपल्या शेतात आजपर्यंत एक बोंड सडलं नाही. आपल्या पॅटर्न मध्ये जे काही शेतकरी करते त्यांचे पण बोंड सडले नाही. त्याला कारण सूर्यप्रकाश, मोकळी हवा भरपूर भेटणं आणि फवारण्या पण त्या पद्धतीच्या जर केल्या तर 100% सांगतो की आपण या बोंड सड आणली आहे. नंतर येते बोंडाळी पण येणार नाही. आणि म्हणून वारंवार समजा आपल्या कार्यक्रमातून बरेचसे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारा पाहिजे, तुम्हाला पण फोन लावा पाहिजे, मला पण फोन लावा पाहिजे आणि निश्चितच आपण त्याच्यावर सोल्युशन काढू, मार्ग काढू. बरोबर आहे. आणि याचं समाधान होणं गरजेचं आहे. कारण की बोन सर्डवर आता दोन हा तिसरा वर्ष झाला आहे की आम्ही सतत बोलत राहिलो आहेत की बोन सर्ड हे रोग आहे आणि याच्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. याला दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचा आणि उद्या होऊन सरकारचा खूप नुकसान होणार आहे. कारण की याची भरपाई तर कोण करणार आहे. आणि हे ओव्हरनाईट रातोरात आलेला रोग नाहीये हे दिसत आहे शेतामध्ये 2017 पासून, पण आपला लक्ष नाही. आपण फक्त बोंड अडीवर फोकस केला आहे. तर काय फरक आहे बोन सर आणि बोन अडी मध्ये हे आपल्या मालिकामध्ये. 7 ऑक्टोबरला विश्व कापूस दिवस आहे मित्रांनो, अमृत आपण, पण त्या दिवशी आपण बोंद अडी आणि बोन सर मध्ये काय फरक आहे हे जगाला दाखवणार आहोत. हे कार्यक्रम जगाभर मध्ये प्रसारण होणार आहे. आपण जे करणार आहोत कॉटन गुरुचा कार्यक्रम आहे 7 ऑक्टोबर विश्व कापूस दिवसचा, त्या दिवशी आम्ही एकदम डिटेल मध्ये तुम्हाला सांगू दोघांमध्ये फरक काय. ते पर्यंत तुमचे जे जे प्रश्न आणि तुमचे जे शेतामधले प्रश्न असतील किंवा मार्केटिंगचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा पूर्णतः प्रयत्न आम्ही करूया. आता बोंड काले पड रहे असं एक उमरुद्दीननी प्रश्न टाकलेला आहे की इसका क्या उपाय हो सकता है. काळे होत आहे बोंड बाहेरून, त्याने अजून फोडून बघितलेले नाही. आम्ही त्याला सांगितलं की तुम्ही 10-15 बोंड फोडून सांगा तर ते उद्या सांगणार आहे. पण आता बाहेरून त्याला दिसत आहे की 50% वर बोंड काळे पडत आहे त्याच्या शेतामध्ये कुठे कुठे. मनीष भाऊ, आता जे काय बोंड काळे जे पडते हा प्रकार दुसरा आहे. आता हा प्रकार कसा आहे की ज्यावेळेस परिपक्व होते बोंड पूर्णतः, आता फुटायच्या तयारीत असते कवा कवा, आणि त्यावेळेस मग एखादा पाऊस जास्त झाला नंतर सतत वल जर असत तर त्यावेळेस काय होईल की ते काळे बोंड पडतात बुडाकडून आणि नंतर त्याला एक पांढरी बुरशी पण येऊ शकते त्याला. आणि नंतर मग त्याच्यातले जे हात आहे ना बोंडा त्यावर ते कवड्या कवड्याच होऊन जाते. आणि हे बोंड सड नाही, हे जवळपास ते माल तयार आलेला आहे, वरचं पाऊस पडते नंतर ते थोडस जरी तिसलेलं असेल बोंड त्याच्यातून ते पाणी मधात जाते आणि नंतर बोंड काळं पडते. याच्यासाठी ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायलिनची जर खालून फवारणी केली तर निश्चितच बोंड सडणार नाही. आणि नंतर जे काही बोंड वेळे वाकडे दिसते तर थोडेफार आणि नंतर त्याच्यावर एक असे काळे काळे पण डॅश बसते दिसते. आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करून सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याने 40-40 बोंड 8 दिवसाला तोडत राहा पाहिजे आणि त्याला फोडत राहा पाहिजे आणि बारीक नजरानं त्याच्यावर लक्ष ठेवा पाहिजे, केंद्रित करायला पाहिजे. हे जर एकदा जर बोंड सड झाली समजा तर एका महिन्याच्या पुढे 1500 पुढे काही की याच्यात प्रत्येकात आळी येईल आणि मग सर्व म्हणतील की आळी आली आळी आली आळीचा आणि याचा काही होत नाही. एक बोंड सड आहे, याच्यात बॅक्टेरिया आहे. आणि एखादी मी तर वारंवार नेहमी सांगतो ना आपल्याला की याची एक पकडी आहे, एक त्याच्यातून अंड घालते आणि आळी बाहेर येते. आणि एक आळी अशी आहे की समजा आपण एखादी सडलेली वस्तू असते एखाद्या डब्यात पॅक केलं तर त्याच्यात पण आळ्या निघतात आणि ते काय बॅक्टेरिया आपण म्हणतो. आणि हे नंतर बोंड सडते आणि सडल्यानंतर त्याचा वास येते आणि त्याच्यात आळी तयार होते, मधात बॅक्टेरिया तयार होते आणि त्याच्यात नंतर 2-2, 4-4 पण आळ्या निघतात. आणि ज्यावेळेस ते खाऊन बाहेर निघते त्यावेळेस ते छिद्र करून निघते. परंतु असं पहिल्यांदा छिद्र कुठेही नसते, ती आळी मधातल्या मधातच तयार होते. आणि म्हणून महत्वाचं आहे आणि आजची आपण आपल्या कार्यक्रमातून बरेच वेळ सांगितले की आम्ही तुम्हाला बोंड सड म्हणा काही म्हणा पण याच्यावर औषध होणं महत्वाचं आहे. त्यावर औषध आतापर्यंत निघलेलं नाही आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित यायचं आणि आम्हाला सहकार्य करा तुम्ही. आम्ही निश्चितच सर्व जगाला पण दाखवू की हे बोंड आळी नाही, हे बोंड सड आहे आणि याचं जर झालं तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. आणि म्हणून जास्तीत जास्त बुरशीनाशकाच्या फवारण्या करा. हे बुरशीजन्य रोग आहे. जास्तीत जास्त जर पाऊस जर चालला सतत पाऊस तर ते हा बोंडाळीचा नंतर बोंड सडून बोंडाळीचा प्रकार आढळू शकते. या वर्षी एवढं काय वातावरण बेकार आहे, या वर्षी जर लवकर पाऊस जर उघडला तर हे प्रकार वाढणार नाही. आणि आता काय व्हायला की बोंडाळीला ज्यावेळेस त्याला आळी पळायला ते वातावरण खूप चांगलं आहे, फेवरेबल आहे समजा. आणि म्हणून हे याच्यात आळी खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकते.
आणि म्हणून या कीटकनाशकाच्या फवारण्या करा, गोंड फोडून पहा, हेच माझी विनंती आहे कार्यक्रमात. बरोबर आहे, बघा उपाय पण सांगतो आम्ही आणि आम्ही विनंती पण करतो तुम्हाला. असा डॉक्टर कुठे मिळणार आहे तुम्ही? डॉक्टरने आदेश केला पाहिजे तुम्हाला, पण आम्ही तुम्हाला डॉक्टर होऊन मी विनंती करतो शेतकरी बांधवांनो, तर याला कुठेही लाईटली घेऊ नका. आता ही बोंद सड आहे, नंतर ही बोंद अळी होणार आहे, नंतर अळी आली म्हणून तुम्ही दुसरा उपाय करण्यासाठी खूप पेस्टिसाइड मारणार आहात, तुमचं खर्च वाढणार आहे. हे वाचवण्यासाठी तरी पण नुकसान कमी होणार नाही, तर हे वाचवण्यासाठी आता बोन सडच्या स्टेजवरच तुम्ही त्याला ऍड्रेस केला पाहिजे. हे बॅक्टेरिया सारखा रोग आहे, हे अळी सध्या नाहीये, पण आता जर उपाय केला नाही तर अळी याचा मधून होणार आहे आणि ते तुम्हाला अजून नुकसानकारक होणार आहे. अजून अजून आपल्याला म्हणू शकतो की जे लॉस आहे ते रिव्हर्सिबल आहे. तुम्ही थोडा लॉस मधून हा नुकसान बुक करू शकता, नंतर नुकसान खूप मोठा होणार आहे. तर तुम्ही सजाग राहा, सतर्क राहा याच्यासाठी, आणि तुम्ही आम्हाला फोटो व्हिडिओने पाठवत राहा. जे आम्ही सांगतो, जे आम्ही म्हणतो, एकदा तुम्ही करून बघा. तुम्हाला काय उपाय दिसते शेतामध्ये ते तुम्ही करून बघा, आम्ही जे सांगतो ते तुम्ही करून बघा, आणि दोघांमध्ये फरक बघा. तुम्हाला फरक कळेल ही आमची खात्री आहे, आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फीडबॅक द्या. तर हे खूप महत्वाची गोष्ट होती. दुसरं एक अमृत पॅटर्न मध्ये शेती आहे, अनिकेत पाटील करत आहे. अमृतरावजी कपाशी लहान आहे, तर त्याच्यासाठी काय उपाय करावा? 5 डोस त्यांनी दिलेले आहे आणि 1 जूनची लागवड आहे, पण अजून बोंद लहान आहे म्हणजे कपाशी, त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे का? झाडाची जर फोटो जर टाकले त्यांना तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं कळू शकते. समजा एक जर पावसामुळे जर झाडाची जर वाढ झालीच नाही सुरुवातीला, ते 1.5 फूट 2 फूट जर असं झाड त्यांच्या होतं तर त्याला 7-8-10 बोंड कैऱ्या वगैरे असतात ना, ते तोडून टाकायच्या. बरोबर. आणि नंतर एका एकरला 1 DP आणि 3 बॅग युरिया एकदा आता देऊन टाकायचा, कारण झाडाचं वय आता फार कमी राहिलेलं आहे, शेवट आहे ना याच्याला. आणि नंतर त्याच्याकरता थोडस झाड मोठं असेल तर त्याला फवारण्या वगैरे ठेवायच्या, रोगमुक्त ठेवायचं, आणि त्याला पण आपण 1 DP 2 बॅग युरिया आपण त्याला देऊ शकतो समजा, आणि झाडाची वाढ लगेच झपाट्यानं होईल. दोन्ही गोष्टी करायच्या की खाली एकदा अन्नद्रव्य द्यायचं, खतं द्यायचं, आणि त्याला निरोगी ठेवणं महत्वाचं आहे. कापसाचं झाड खूप वाढते, आपण पाहतो की आपल्या शेतात 12-14 फुटापर्यंत झाड होते. जवळपास आता काही कंपन्या म्हणतात की आमच्या व्हेरायटीला 26-28-30 फळफांद्या आहेत त्याला, पण आपल्या शेतात 55-60 फळफांद्या आहेत त्याला. आणि म्हणून आपण त्या शेतीसोबत निर्गडित असलं पाहिजे. आपला व्यवसाय हा की आपल्याला त्या व्यवसाय पद्धतीने आपण शेती करायला पाहिजे, हे मला म्हणत. खूप खूप बरोबर बोललात आपण की शेती एक व्यवसाय आहे आणि व्यवसायामध्ये कुठेही नुकसान होता कामा नये. जर नुकसान दिसते तर त्याला तिथेच तुम्ही नुकसान बुक करा आणि दुसरा उपाय करा. हेच प्रॉब्लेम दरवेळी दरवर्षी एकच प्रॉब्लेम तर नाही आला पाहिजे, म्हणून तुम्ही व्यवसाय बरोबर करत नाहीये हे दिसते. तर शेतामध्ये लक्ष ठेवा. आणि अनिकेत भाऊ, आपला पण बोंद जे साईज तुम्ही लहान आहे म्हणताय, तर त्याचा उपाय जे आता सांगितलं ते तुम्ही करा आणि इमिडिएट 8-15 दिवसात तुम्ही आम्हाला कळवा. आणि पाहिजे तर आजचे फोटो तुम्ही काढून घ्या लगेच, आणि 15 दिवसानंतरचे फोटो काढा तुम्ही उपाय केल्यानंतर. दोघेही फोटो आम्हाला पाठवा, तर आम्हाला कळेल की ते तुम्ही करून घेतलेलं आहे. खूप खूप आभार अमृतरावजी आपला, आणि पुढे अजून प्रश्न घेऊन आपण दुसऱ्या वेबिनारमध्ये जुळणारच आहोत.